वाटतं उद्धवजींनी आत्तापर्यंत हेच काम केलं आहे. हे आत्ताच नाही, आम्ही एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याच्या आधी देखील माझ्या मुलाला आणि मला राजकारणामधून पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं पाप आणि कपट कारस्थान हे उद्धवजींनी केलं होतं. अनिल परबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते स्थानिक आमदार असून त्याला आय बी फॉर्म दिले गेले नाहीत नगरपंचायत निवडणुकीचे. स्थानिक आमदाराचे जेवढे पदाधिकारी होते, मग ते तालुका प्रमुख असू देत, उपजिल्हा प्रमुख असू देत, शहर प्रमुख असू देत, सगळे बदलले गेले. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कालपर्यंत करणारे काय करते त्यांनाही सगळी पदं दिली गेली. हेतू एवढाच होता की रामदास कदम आणि त्याच्या मुलाला राजकारणातला पूर्ण संपून टाकायचा. हे एकनाथ शिंदेने जायच्या आधी, जायच्या नंतर नाही. आणि म्हणून त्यांनी विडाच उचलला आहे. उद्धवजींना शिवसेनाप्रमुखांच्या सोबत काम केलेल्या जुन्या लोकांना सगळ्यांना संपवायचंच आहे, सगळ्यांना संपवायचं आहे. हा फक्त एकनाथ रामदास कदम नाही, त्याला सगळ्यांना संपवायचं आहे, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी. हो, त्याला त्याला आत्ताच नाही ना, कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला तिकीट देण्यासाठी त्याला अनिल परब 3 वेळा घेऊन आलो माझ्याशी होतं. आणि आता देखील माझ्या मुलाला संपवून त्याला घेऊन शिवसेनेमध्ये त्यालाच तिकीट द्यायचे हेच कटकारस्थान होते, ते आता स्पष्ट होत आहे. पण एक सांगतो मी आपल्याला, असे हजार संजय कदम आले आणि उद्धव ठाकरे आले तर दापोली मतदारसंघातून योगेश कदमला कुणाची पाडण्याची माय झाली नाही. मी तुम्हाला आपला मुद्दाम सांगेन, किती उद्धव ठाकरे येऊ देत आणि किती संजय कदम येऊ देत. दापोलीची जनता ही आमच्यासोबत आहे, विकासासोबत आहे, एवढंच मी सांगेन. हे बघा, एक सांगतो, या शिवसेनेचा सत्यानाश, शिवसेना फोडण्याचं पाप आणि उद्धवजींना चुकीचा सल्ले देण्याचं पाप या अनिल परबनी केलं आहे. आणि अनिल परबमुळं हे शिवसेना सगळी फुटलेली आहे, हे पाप सगळं त्याचे आहेत. हा ॲडव्होकेट जनरल जो आहे ना तो उद्धवजींचा आहे. माझं हेच म्हणणं आहे, दिवस बदलत असतात आणि म्हणून मुख्यमंत्री पदांना खाली उतरायला लागलं, म्हणून मुख्यमंत्री पदांना खाली हेच माझं म्हणणं आहे. की माझ्या मुलाला जो त्रास दिला तो मगेपर्यंत मी कदापि विसरणार नाही, जो मला त्रास दिला आहे तो मगेपर्यंत मी कदापि विसरणार नाही, कदापि विसरणार नाही, हेच माझं म्हणणं आहे. होय, दिवस बदलत असतात आणि ते तुम्ही आता भोगताय, तुम्हाला आता अनुभवताय. आणि भविष्यात देखील मी आपलं सांगेन, यातला 40 आमदारापैकी एकही आमदार पडणार नाही. 40 आमदारापैकी त्यांचं चाललंय ना आता खोके 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 गद्दा गद्दा कुणी केली? शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बेईमानी आणि गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे, उद्धव ठाकरेंनी केलं आहे. उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना घाण ठेवण्याचं काम हे उद्धवजींनी केलं आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाक्क आयुष्य शिवसेनाप्रमुखांनी संघर्ष केला त्यांच्यासोबत बसून मुख्यमंत्री बसण्याचं पाप हे उद्धवजींनी केलं आहे, त्याच्यात आता ते भोगता जातात, ते भोगतायत.